The Thane City Police Commissionerate's website was allegedly hacked on Tuesday, with a message appearing on it apparently directed towards the Indian government, demanding an apology to Muslims all over the world for comments made against the Prophet. A group called One Hat Cyber Team has claimed responsibility for the hacking incident. आज सुबह 5:30 के दरमियान यह मालूम गिरा कि थाने पुलिस साइट वेबसाइट जो है वो हैक हुई है तो उसका इन्वेस्टिगेशन इनिशियल इन्वेस्टिगेशन साइबर टीम ने किया है तो उससे पता चलता है कि मॉर्निंग 4 बजे से ये वेबसाइट हैक हुई थी तो 4 से 9:30 बजे तक ये वेबसाइट हैक रही 9:30 बजे हमारे जो टेक्निकल एक्सपर्ट है उन्होंने पूरा डेटा रिकवर कर लिया है और वह वेबसाइट अभी रिस्टोर हो चुका है अभी जिन्होंने भी यह हैक किया है उसके अगेंस्ट पुलिस स्टेशन में गुनाह दाखिल हो रहा है उसके इन्वेस्टिगेशन के अंत में पता चलेगा क्या यह क्या प्रकार है Meanwhile, Madhukar Pandey, the Additional Director General of Maharashtra Police's cyber cell, told ANI that several websites in the country have been hacked due to the ongoing communal tensions. ज्या वेबसाईटच्या महाराष्ट्राशी संबंध नाही आहे त्याच्याबद्दल मला इथे बोलणे योग्य नाही आहे परंतु आम्ही फक्त सध्या या राज्यापुरता जे वेबसाईट आहे त्याच्याबद्दलच बोलतो काही विद्यापीठाचे वेबसाईट हॅक झालेले आहेत ते डिफेस झालेले आहेत एक्झॅक्टली आणि ते खरं आहे आणि त्याच्या जे रिमेडियल मेजर्स ॲक्शन आपण घेतोय घ्यायला पाहिजे ते आपण घेतोय किती साधारणपणे वेबसाईट आहेत खाजगी पण कंपन्यांच्या आहेत का आणि सरकारी पण कंपन्यांच्या ते वेबसाईट तर बरेच आहे 100 पेक्षा जास्त असतील आणि ते आपला युनिव्हर्सिटी कॉलेज हे सर्व तुम्ही जर घेतला तर 1000 एक असतील